पदरावरती सरकारी त्या मोर नाच राहवा पदरावरती सरकारी त्या मोर नाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा सर्वे सर्वा राजश्री माडी वहिनी यांच्या घरी आम्याचा हा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलाय. प्रथम मी केके भाऊजी तुम्हा सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. चांदीची कळशी साखरेला घासली रवींद्रचं नाव येतो केके भाऊजींच्या होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे त्या पण सर्वांच्या विनंतीला मान देऊन एक छोटासा उकाणा घेण्याचा प्रयत्न करायचा. सापडले मोती आकाशराव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती. तुम्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी सुद्धा एक छोटासा उकाणा घेण्याचा प्रयत्न करतो. अंगणामध्ये तुळस मंदिरावरती कळस अंगणामध्ये तुळस मंदिरावरती कळस आणि केके बाजू होम मिनिस्टर कार्यक्रम घ्यायला मला नाही आळस. आता आपण काय करायचं पहिल्यांदा तीन प्रश्न मी तुम्हाला विचारणार. ओके त्यानंतर पुढचे तीन प्रश्न मी तुम्हाला विचारणार. पहिला प्रश्न भारत देशाचे पंतप्रधान कोण आहे. अगदी बरोबर आहे वहिनींच्यासाठी जरा जोरदार कळायचं होते. त्या वहिनींच्यासाठी पुढचा प्रश्न आपला जो भारताचा तिरंगा ध्वज असतो त्या तिरंगा ध्वजामध्ये सर्वात वरती कोणता कलर असतो. अगदी बरोबर आहे वहिनींच्यासाठी जरा जोरदार कळायचं होते. त्यानंतर पुढचा प्रश्न मी तुमच्यासाठी 26 जानेवारी या दिवशी आपण कोणता दिवस साजरा करतो. 26 जानेवारीला कोणता दिवस साजरा करतो आपण. प्रजासत्ताक. अगदी बरोबर आहे वहिनींच्यासाठी जरा दोनदा कळलं होते. त्या वहिनींच्यासाठी पुढचा प्रश्न आपण 1 मे या दिवशी कोणता दिवस साजरा करतो. अगदी बरोबर आहे जरा जोरदार वहिनींच्यासाठी. खरोखरच पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांनी युट्यूबवरती किशोर कुसाळ हे चॅनल सर्च करून आपल्या सर्व व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि आपल्या किशोर कुसाळ या चॅनलला सबस्क्राईब करा. खरोखर वहिनींच्या स्वभावाविषयी दीदी तुम्ही 1-2 मिनिटं आपल्या प्रतिक्रिया सांगायचे वहिनींच्या स्वभावाविषयी. वहिनी काकू आहेत माझ्या आणि लहानपणापासून मी त्यांना ओळखते. खूप प्रेमळ आहे त्यामुळं लहानपणापासून त्या खूप सपोर्टिव्ह आहेत आम्हाला. एक शेजारी म्हणून खूप चांगलं सपोर्ट वगैरे करतात आणि स्वतःच्या मुलीसारखं ते प्रेम करतात आम्हाला. या दिदींच्यासाठी जरा जोरदार करून होते. संख्या ज्या वहिनींची गुणसंख्या अधिक होईल त्या वहिनी आजच्या या कार्यक्रमामधील होम मिनिस्टर होतील आणि ज्या वहिनींची गुणसंख्या थोडीशी कमी होईल त्या उपविजेते होतील. ओके वहिनींच्यासाठी जरा जोरदार कळलं होते. बरोबरच युवा पर्व आणि नवे सर्व या विनंतीला मान देऊन आपण पहिली संधी तुम्हाला देत आहोत. ओके वहिनींच्यासाठी जरा जोरदार कळलं होते. राजश्री वहिनी यांची गुणसंख्या झालेली आहे 8 आणि 7. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये उपविजेत्या ठरलेले आहेत त्या म्हणजे माडिक वहिनी. त्यांच्यासाठी जरा जोरदार रंग होते. कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टर ठरलेले आहेत त्या म्हणजे राजश्री वहिनी. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनीच मला भरभरून प्रेम दिलं माझं स्वागत सुद्धा केलं
आणि मला कार्यक्रम घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा माडिक परिवारांचा मनपूर्वक आभार आहे.